महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदान दिनांक 30 जानेवारीला सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत तसंच मतमोजणी 2 फेब्रुवारीला होणार आहे। त्यादृष्टीनं प्रशासनाकडून तयारी करण्यात आली। निवडणूक निर्णय अधिकारी विभागीय आयुक्त डॉ दिलीप पांढरपट्टे यांनी आज इथं सांगितलं। विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। उपायुक्त संजय पवार, अजय लहाने, गजेंद्र बावणे, विजय भास्कर आदी उपस्थित होते। डॉक्टर पांढरपट्टे म्हणाले की निवडणुकीची अधिसूचना आज प्रसिद्ध करण्यात आली असून नामनिर्देशन पत्रे स्वीकारायला सुरुवात झाली। पहिल्या दिवशी एकही नामनिर्देशन पत्र प्राप्त झालं नाही। नामनिर्देशन पत्रे दिनांक 12 जानेवारीपर्यंत स्वीकारण्यात येतील। त्याची छाननी 13 जानेवारीला होईल। उमेदवारी अर्ज 16 जानेवारीपर्यंत मागे घेता येईल। निवडणूक प्रक्रिया 4 फेब्रुवारीला पूर्ण करण्यात येईल। विभागात संभाव्य 262 मतदान केंद्र असतील। त्यात अमरावती जिल्ह्यात 75, अकोला जिल्ह्यात 61, बुलढाणा जिल्ह्यात 52, वाशिम जिल्ह्यात 26 व यवतमाळ जिल्ह्यात 48 केंद्र असतील। निवडणुकीदरम्यान मतदानाच्या प्रक्रियेबाबत भरीव जनजागृती करण्यात येईल, जेणेकरून मतदान बाद होणार नाही। आदर्श आचारसंहितेचं पालन होण्याच्या दृष्टीनं यंत्रणा सुसज्ज करण्यात आली। निवडणूक प्रक्रियेदरम्यान कोविड-19 बाबत मार्गदर्शक सूचनांचं पालन होणं आवश्यक आहे। मतमोजणीचं प्रशिक्षण, वाहतूक आराखडा, मतमोजणी केंद्र निश्चिती आदी प्रक्रिया सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं। पदवीधर विधान परिषदेची निवडणूक आहे अमरावती मतदारसंघाची, त्याचं नोटिफिकेशन निघालेलं आहे आणि आजपासूनच आपण नामनिर्देशन पत्र स्वीकारायला सुद्धा सुरुवात केलेली आहे। आज तारखेपर्यंत आपल्याकडे जी मतदारांची आकडेवारी, त्याप्रमाणे एकूण या मतदारसंघामध्ये 185,925, साधारण 180,000 आपण म्हणूया इतके मतदार आहेत आणि एकूण आपली जी मतदान केंद्र आहेत 5 जिल्ह्यांमध्ये, हा मतदारसंघ 5 जिल्ह्यांचा आहे। हे अमरावती विभागात जे 5 जिल्हे आहेत, यवतमाळ, वाशिम, अकोला, अमरावती, बुलढाणा, आले का सगळे 5? अकोला, हां, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा, अमरावती, अशा 5 जिल्ह्यांचा मिळून हा मतदारसंघ आहे। म्हणजे थोडक्यात आपली जी रेव्हेन्यू डिव्हिजन आहे, महसूल विभाग आपण म्हणतो, तो सगळ्याचा सगळा या मतदारसंघामध्ये येतो। आता या मतदारांची 262 थोडीफार कमी जास्त होऊ शकतात मतदारांच्या संख्येनुसार। याच्यामध्ये लोक जी आचारसंहिता आहे, ज्याला मॉडेल कोड ऑफ कंडक्ट म्हणतो, हा ज्या दिवशी निवडणूक जाहीर झाली तेव्हापासूनच अंमलामध्ये आलेला आहे आणि ही आचारसंहिता आणि लोकसभा विधानसभेची आचारसंहिता याच्यामध्ये काही फरक नाही, मग जशीच्या तशी इथं आहे। म्हणजे त्या ती निवडणूक वेगळी, ही वेगळी, म्हणून याची काही आचारसंहिता वेगळी आहे का, असे काही याला वेगळे आचारसंहितेचे निर्देश किंवा गाईडलाईन नाहीत, हा एक भाग त्याच्यामध्ये आहे। त्यानंतर मतमोजणी ही अमरावतीलाच होणार आहे, फक्त त्याचं केंद्र आम्ही निश्चित करतो आहे की कुठलं जास्तीत जास्त सोयीस्कर आणि सुरक्षित अशा पद्धतीचं मतदान केंद्र जे आहे ते पाहणी सुरू आहे, ते 1-2 दिवसामध्ये ते सुद्धा आपण निश्चित करणार आहोत। यानंतर मतदानाची प्रक्रिया आहे, ह्याची सगळी तयारी आपण केलेली आहे। मतदानाच्या प्रक्रियेमध्ये जे लोक म्हणजे कर्मचारी असतील, अधिकारी असतील, त्यांना आपण प्रशिक्षण देणार आहोत। सहायक आयुक्त श्यामकांत भास्के, विवेकानंद काळकर, तहसीलदार वैशाली पात्रे, निकिता जावरकर, रवी महाले, नायब तहसीलदार मधुकर धुळे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नासिर शाह, अमरावती।